कोल्हापूर यूथ मुव्हमेंटच्या वतीनं बिंदू चौकात आयोजित केलेल्या रोटी डे उपक्रमाला दानशूर कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चपाती भाकरीसह दिवसभरात दोन हजार किलो धान्य आणि खाद्यपदार्थ जमा झालं रोटी डे उपक्रमात जमा झालेलं धान्य जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना दिलं जाणार आहे समाजातील निराधार आणि भुकेल्या लोकांनाही प्रेमाचे चार घास मिळावेत यासाठी कोल्हापूर युथ मुवमेंट संस्थेकडून गेल्या चार वर्षापासून फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी रोटी डे हा उपक्रम आयोजित केला जातो बिंदू चौकात झालेल्या उपक्रमाला आज कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिवसभरात साडेचारशेपेक्षा जास्त लोकांनी भुकेल्या आणि गरजू लोकांसाठी अन्नधान्य तसंच खाद्यपदार्थ दिले पाचशे चपाती दोनशे भाकरी पंधराशे किलो तांदूळ दोनशे पन्नास किलो गहू सत्तर किलो ज्वारी यासह पोहे साखर आटा डाळी बिस्किट फरसाणा असे खाद्यपदार्थ जमा झाले आयोजकांनी फिरस्ते आणि भटक्या लोकांना चपाती भाकरी आणि भाजीचं वाटप केलं तर जमा झालेलं धान्य राधानगरी शाहूवाडी भुदरगड तालुक्यातील गरजू कुटुंबांना दिलं जाणार असल्याचं कोल्हापूर युथ मुवमेंट्सच्या अध्यक्षा वसुधा निंबाळकर यांनी सांगितलं यावेळी ज्योती चौगुले शीतल पंदारे प्रणव कांबळे निलेश बनसोडे समीर जमादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते